नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो येत्या चार जून रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेला अवघा एक महिना बाकी असताना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत टार्गेट राज्यसेवा दोन बॅच तर ही बॅच एका महिन्याची असणार आहे आणि या बॅचमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी मिळणार आहे या सर्व गोष्टी आपण या लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर कसं ऍडमिशन घ्यायचं कसं नाही या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जातील तर मित्रांनो आत्ताच कंबाईनची पूर्वपरीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये तुमचे जर जास्त मार्क येत असेल किंवा कमी मार्क येत असेल तर या दोन्ही प्रकारचे विद्यार्थी ही सुद्धा बॅच जॉईन करू शकता का जॉईन करू शकता तर कंबाईनचा जो काही मुख्य परीक्षेचा आपल्याला सिलेबस आहे त्यामध्ये दुसरा पेपर जो आहे तो जी एसचा आहे त्यामुळे तुम्हाला जास्त मार्क मिळत असेल तर तुमचा दुसरा पेपर जो आहे त्याची तयारी होऊन जाईल आणि तुम्हाला जर कमी मार्क मिळत असेल आणि तुम्ही जर राज्यसेवेचा फॉर्म भरला असेल तर तुमची राज्यसेवेची व्यवस्थितपणे तयारी या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला आ, ही जी बॅच आहे ही सर्वांसाठीच उपयुक्त असणार आहे आणि दरवेळीप्रमाणे आपलं कार्य हे समाजकार्य असतं आणि समाजकार्य करण्यासाठी आपली जी फी आहे ती फक्त पाचशे रुपये असते विथ टॅक्सेशन सगळे टॅक्स वगैरे इन्क्लूड करून पाचशे रुपयामध्ये आम्ही तुम्हाला या बॅचमध्ये शिकवणार आहोत तर या बॅचमध्ये सगळ्या गोष्टी कशा असणार आहे कशा नाही याबाबत आता आपण माहिती मिळूया तर बघा नेहमी परीक्षा होती आणि त्यानंतर आम्ही एक व्हिडिओ अपलोड करतो की आपल्या बॅचेसमधून किती प्रश्न आले आता या वेळेसचा जो व्हिडिओ आहे तो थोड्याच वेळामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन जाईल यावेळी आपल्या बॅचेसमधून बॅचेसचे ले जे लेक्चर होते त्यामधून पन्नास जे क्वेश्चन होते पेपर अवघड होता तरी जे पन्नास क्वेश्चन होते ते डायरेक्ट आपल्या बॅचेसच्या लेक्चरमधून आले होते दरवर्षी आपल्या आप बॅचेसमधून पन्नास प्लस क्वेश्चन येतात कधी पासष्ट कधी सत्तर पण दरवेळी आपले जे क्वेश्चन असतात ते लेक्चर प्लस नोट्स प्लस टेस्ट सिरीज अशा वेगवेगळ्या स्वरूपातून येत असतात आणि मग हा आकडा सत्तर सत्तरपर्यंत पर्यंत आणि सा पासष्ट पर्यंत साठ पर्यंत पोहोचत असतो पण यावेळी आम्ही फक्त आणि फक्त लेक्चरमधून येणारे जे प्रश्न आहे ते तुम्हाला दाखवणार आहोत आणि ते पन्नास क्वेश्चन होते म्हणजे कंबाईनची जी काही परीक्षा होती तर तिचा सुद्धा मुलांना खूप फायदा झाला होता ठीक आहे ज्यांनी एका महिन्यामध्ये जेवढे लेक्चर केले असेल तेवढा त्यांना तो फायदा झाला असेल जसं की मित्रांनो मी मित तुम्हाला काही डेमो दाखवतो दा तंत्रज्ञान मंचाने जागरूक मतदार मोहीम सुरू केली आहे किंवा केली होती तर कोणत्या तंत्रज्ञान मंचाने जागरूक मतदार ही मोहीम सुरू केली होती फेसबुक मायक्रोसॉफ्ट ट्विटर आणि गुगल बघा मित्रांनो देऊन टाका एक तुक्का मारून टाका इथं मारला तरी चालेल परीक्षेमध्ये आपल्याला योग्य ते आन्सर द्यायचं आहे ट्विटरला अलीकडे कोणी घेतलेला आहे तर ट्विटरला अलीकडे एलमे घेतलेला आहे बरोबर एलन आहे गुगलचे सीईओ कोण आहे तर गुगलचे सीईओ आहे सुंदर पिचाई कोण आहे सुंदर पिचाई त्यानंतर मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुकचे uh, सीईओ कोण सांगा फेसबुक तर खूप प्रसिद्ध आहे तरी ना बघा ज्या ज्या मुलांनी तीन उत्तर दिलेले ट्विटर त्यांचं उत्तर बरोबर आहे ट्विटरने अलीकडे बघा आपण असे खूप सारे व्हिडिओ बनवले ज्यामध्ये जे पन्नास क्वेश्चनचा व्हिडिओ तर येणारच आहे पण इथं वरती जर तुम्ही प्रश्न बघितला आणि खाली आपला पेपर मधील जर प्रश्न बघितला तर इझिली जसा तसा प्रश्न होता आणि बरेचसे असे पॉइंट आहे की मी हायलाईट केले होते तेच परीक्षेमध्ये विचारले गेले जसं की हा प्रश्न एकविसावं ग्रँड स्लॅम जो जिंकणारा खेळाडू कोण आहे टेनिस स्टार तर तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला गोष्टी लक्षात येतील असे राफेल नदालने वेगवेगळ्या स्पर्धामध्ये जसं की अमेरिकन झालं युएस झालं विम्बल्डन झालं फ्रेंच झालं या सर्व वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये राफेल नदालने एकवीस ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकलेलं आहे ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये ग्रँड स्लॅम बघा आता तो जो प्रश्न होता त्यामधून डायरेक्ट आपल्याला समजत होतं की एकवीस ग्रँड स्लॅम कोण जिंकलेले आहे राफेल नदालने जिंकलेले आहे त्याचप्रमाणे असर नावाची जी काही रिपोर्ट असतो अॅन्युअल स्टेटस एज्युकेशन रिपोर्ट जो आहे तर तो कोण प्रकाशित करतं हे सुद्धा मी तुम्हाला करंट अफेअर्सच्या लेक्चरच्या माध्यमातून शिकवलेलं आहे आणि असं नाही की एक दोन तीनच प्रश्न आपण तब्बल पन्नास प्रश्न जे ते डायरेक्ट लेक्चर मधून आलेले आहे याचा तुम्हाला थोड्या वेळानंतर व्हिडिओ बघायला मिळेल आणि हे दरवर्षीचा आपला ठरलेला पॅटर्न आहे दरवर्षी अशाच प्रकारे प्रश्न येतात आणि ही जी प्रोसेस ही कंटिन्यू चालू राहिलेली आहे आपण दरवर्षी जे साठ सत्तर प्रश्न आहे त्यामध्ये टेस्ट सिरीजचं पण इन्क्लूड असतं नोट्सचं पण असतं आणि लेक्चरचं पण असतं पण यावेळी खास करून आम्ही बाकीचं जर सोडूनच दिलं फक्त आणि फक्त, फक्त लेक्चरमधून आलेल्या ले प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि पन्नास प्रश्न जर लेक्चरमधून येत असेल तर तुम्हाला राज्य राज्यसभेमध्ये सुद्धा याचा शंभर टक्के फायदा होणार आहे यामध्ये अजून आम्ही पी क्यू चे जे काही क्वेश्चन आहे ते सुद्धा पकडले नाही फक्त पन्नास घेतले की जे लेक्चरमधून डायरेक्ट त्या मध्ये प्रश्न विचारलेले होते किंवा पेपरमध्ये जो प्रश्न होता तो लेक्चरमधून सुटत होता ठीक आहे आता बरेचसे मुलं म्हणतील तर की बाबा तुम्हाला जो काही संदर्भ पुस्तकातून प्रश्न येतात पण एका महिन्याचा जो कालावधी असतो त्यामध्ये सगळे संदर्भ पुस्तक पुस्तकं वाचणं शक्य नसतं मग हा एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही व्हिडिओ थ्रू जितका जास्त अभ्यास होईल तितका करू शकता आणि जास्तीत जास्त मार्क जे आहे ते मिळू शकता तर अशा प्रकारची ही बॅच असणार मित्रांनो यामध्ये आपले लाइव प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणारे मग आता रेकॉर्डेड लेक्चर कोण असतील कोणते असतील तर जिथं कन्सेप्ट असेल ते लेक्चर लाईव्ह असतील जिथे खूपच अशी लो संख्या असेल फक्त आकडेवारी तर ते लेक्चर जे आहे तर ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात आम्ही देणार आहोत जे खूप आकडेवारी जिथं कन्सेप्ट येणार ते आम्ही तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवणार आहोत ठीक आहे तर सगळ्या गोष्टी मुलांशी डिस्कस करून मुलांसोबत बोलून वगैरे करणार आहोत यानंतर लेक्चर कितीही वेळा बघता येईल तुमच्यावर कोणतंही बंधन नसेल की एकदाच बघा दोनदाच बघा तीनदाच बघा कितीही वेळा बघू शकता त्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर मी तुम्हाला सांगितलं तीस दिवसाचा कालावधी असेल हो बघा किती दिवसाचा तीस दिवसाचा कालावधी असेल हो आणि सगळे लेक्चर डिजिटल बोर्डवर होईल तुमचे पी वाय क्यू ची तयारी तुमची करून घेतली जाईल आणि अतिसंभाव्य प्रश्नांची तयारी करून घेतली जाईल आणि याचा आपण आता एक वेगळा पॅटर्न अवलंबणार आहोत आपण इतके दिवस युट्यूबवर पी वायक्यू चे लेक्चर घ्यायचो पण आता एक युट्यूबवर आणि दुसऱ्या दिवशीच्या ऍप्लिकेशनवर सेम अतिसंभाव्य प्रश्न एक दिवस युट्यूबवर दुसऱ्या दिवशी अतिसंभाव्य प्रश्नाचं ॲपवर आणि कोणते पी वगैरे घेणार आहोत समजून घ्या ऍप्लिकेशनमध्ये जो सिलेबस सुरू आहे त्यावरीलच पी वाय क्यू आपण घेणार आहोत एक युट्यूबवर एक ॲप्लिकेशनवर म्हणजे जेणेकरून ज्यांनी पेमेंट केलेलं आहे ज्यांनी पैसे भरलेले आहे त्यांना नेहमी एक एज असला पाहिजे त्यांना नेहमी काहीतरी जास्त मिळालं पाहिजे या हेतूने ठीक आहे आणि आपण काय फी सुद्धा जास्त ठेवलेली नाही फक्त पाचशे तेरा रुपये ठेवलेली आहे आणि यामध्ये ही फी पहिले तीनशे विद्यार्थ्यांसाठी असणारे हा जो पॉईंट हा लक्षात ठेवा तीनशे विद्यार्थ्यांसाठी जे पहिले तीनशे विद्यार्थी असतील त्यांना आपण पाचशे तेरा रुपयामध्ये ऍडमिशन जे आहे ते देणार आहोत बघा अजून काही महत्वाच्या गोष्टी कोणते विषय लाईव्ह लाईव्ह घेतले जातील तर भूगोल जो आहे भूगोल तो महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल सगळे भूगोल आम्ही कव्हर करणार आहोत असा एकही विषय नाही अगदी यावेळी मी शेवट शेवटचे जे चार दिवस होते हे चार दिवशी सलग सहा सहा तासाचे लेक्चर घेऊन जे काही तुमचे पी वाय क्यू बाकी राहिले होते बाकी सर्व सिलेबस झाला होता ते पी वाय क्यू मी घेतलेले आहे सलग सहा तासापेक्षा जास्त तासाचे लेक्चर घेऊन तुम्ही वाटलं तर युट्यूबला बघू शकता अशा प्रकारे आम्ही तुमचे सगळे विषय घेणार आहोत फक्त तुम्हाला तयारी ठेवायची आहे इथं अभ्यास करण्याची ठीक आहे तुमचा माइंडसेट असला पाहिजे आमच्याकडून जास्तीत जास्त नॉलेज गेन करण्याचा आम्ही तुम्हाला तर देणारच आहोत फक्त तुमची झोळी अपुरी पडायला नको या ठिकाणी जो काही सायन्स विषय त्यावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहोत यावेळी सायन्सला लाईव्ह मध्ये शिकणार आहोत आणि यामध्ये अकरावी आणि बारावीचं सायन्स जे आहे ते थोडं इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे यानंतर इतिहास पॉलिटी अर्थशास्त्र तर हा जो आहे परीक्षेच्या पॅटर्ननुसार आपण हे विषय कव्हर करणार आहोत चालू घडामोडी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून घेऊ आणि सीसॅट बाबत आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत ठीक आहे सीसॅट आपण यामध्ये घेणार नाही पॅसेज वगैरे सॉल्व्ह करून यामध्ये आम्ही तुम्हाला सीसॅट बाबत बाबत मार्गदर्शन करणार आहोत कारण सीसॅट हा विषय क्वालिफाईंग झालेला आहे आणि तुम्हाला पास होण्यापुरतं जे आहे ती मदत आम्ही करणार आहोत ती कशा प्रकारे तर तुम्ही जर म्हटले तर गणित आणि बुद्धिमत्ताचे लेक्चर तुम्हाला ऑलरेडी रेकॉर्डेड आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ ठीक आहे तुम्हाला दुसरीकडे क्ला क्लास वगैरे लावायची गरज नाही तुम्हाला इथे ला गणित आणि बुद्धिमत्ताचे रेकॉर्डेड लेक्चर मिळून जातील आणि त्याचबरोबर तुमचे हे जे जी एसचे विषय हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील लाईव्ह म्हणजे जे मेन मेन टॉपिक आहेत समजून घ्या भूगोल इंटेरियर ऑफ अर्थ पृथ्वीच्या अंतरंग हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे मग ते आपण लाईव्ह मधून ठीक आहे मग समजून घ्या लोकसंख्याविषयक आकडेवारी मग आम्ही तुम्हाला ती सांगू लोकसंख्याविषयक आकडेवारीमध्ये सुद्धा दशवार्षिक वाढ काय असते घनता काय असते हे जे कन्सेप्ट आहे हे आम्ही तुम्हाला समजून सांगू तर तुम्हालाही आम्हाला कॉपरेट आहे आणि आम्हीही तुम्हाला समजून घेणार आहोत तर ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ही बॅच असणार आहे यानंतर इथं जर बघितलं आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेडचा रेशो किती असेल आता काही मुलांना वाटेल का सगळं रेकॉर्डेड रेकॉर्डेड देणार आहे तर पंच्याहत्तर टक्के जो सिलेबस आहे तो लाईव्ह मध्ये शिकून होईल आणि पंचवीस टक्के सिलेबस जो आहे तो तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात दिला जाईल ठीक आहे तर असा हा रेशो आहे मॅक्सिमम गोष्टी लाईव्ह घेण्यात येणार आहे शंभर टक्के कॉन्सेप्ट जे आहे ते लाईव्ह शिकवले जाणार आहे परीक्षेमध्ये राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये आपल्याला जर शंभर प्रश्न चे असतील तर त्यापैकी पंच्याहत्तर प्रश्न जे असतात ते कन्सेप्ट ओरिएंटेड असतात तर ते कन्सेप्ट ओरिएंटेड सगळे प्रश्न आम्ही कव्हर करून घेऊ तुम्हाला फक्त जे उर्वरित पंचवीस टक्के प्रश्न आहे तर त्याचे सुद्धा आम्ही लेक्चर प्रोव्हाइड करू समजू घ्या तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चरमध्ये काही समजलं नाही तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही त्यानंतरही तुमचे डाऊट सोडवायला तयार राहू ठीक आहे तर अशा प्रकारे आपला पॅटर्न असणार आहे यानंतर जर आपण बघितलं तर पी वाय क्यूचे ले, जे लेक्चर आहे ते आम्ही दैनंदिन घेतलेले आहे या कंबाईनच्या परीक्षेच्या वेळेस तर तुम्ही रेग्युलर जर यूट्यूब उघडून बघितलं तर आपले लेक्चर रेग्युलर होतात ठीक आहे रेग्युलर लेक्चर घेतलेले आहे आणि सिलेबस एवढ्या कमी फीमध्ये आणि दर्जेदार पद्धतीने कम्प्लीट करून देणारं तुम्ही महाराष्ट्रामध्ये अभ्यास मित्र व्यतिरिक्त जर शोधून दाखवला आम्हाला तर आम्ही यापेक्षाही तुमच्याकडून कमी फी घेऊ ठीक आहे तर एवढ्या कमी फीमध्ये मा दे तर मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये कोणी देऊ शकतं एवढ्या सर्व गोष्टी जर देत असेल तर आपण त्यापेक्षाही कमी फीमध्ये तुम्हाला गोष्टी प्रोव्हाइड करू तर बघा मित्रांनो बॅच कशी कर जॉईन करायची तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जर काही समजलं नसेल फक्त रिपीट रिपीट क्वेश्चन आता बरेचसे मुलं म्हणतात की सर्व विषय घेणार आहे का ऑलरेडी आपण बघितलेला आहे सर्व विषय आम्ही कंप्लीट करणार आहोत जे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेल ते सर्व तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट असतील की काही प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉल करू शकता आता ॲडमिशन कसं घ्यायचं मित्रांनो तरी तर तुम्ही तुमचं मोबाईल ओपन करा तुम्ही जर अभ्यास मित्राचं ॲप डाउनलोड केलं असेल तर तुम्हा तुम्ही डायरेक्ट जाऊन ॲप्लिकेशनमधून पेमेंट करून ॲडमिशन घेऊ शकता नसेल केलं तर गुगल प्ले स्टोअर जा ॲप डाउनलोड करा ॲप ओपन करा ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही तुमच्या नंबरने लॉग इन करा तुम्हाला एक ओ टी पी येईल तो टाका ठीक आहे एवढी सगळी प्रोसिजर केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच सुरुवातीलाच अशा प्रकारचं पोस्टर दिसेल उद्या उद्या सुरुवातीलाच अशा प्रकारचं पोस्टर दिसेल यावर क्लिक करा तुम्हाला अजून एक अशा प्रकारचं चित्र दिसेल त्यावर क्लिक करा खाली बाय नावचं ऑप्शन येईल तुम्ही पेमेंट करून ॲडमिशन करू शकता काही डाऊट येत असेल तर तुम्हाला नंबर दिलेलेच आहे मित्रांनो त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आमची टीम तुमचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सदैव सज्ज आहे ठीक आहे तर हे ते नंबर आहे ठीक आहे तर मित्रांनो राज्यसेवेची बॅच तीनशे ॲडमिशन असतील बघा आणि लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा सकाळी बरोबर आठ वाजता जे आहे ते ॲडमिशन सुरू होणार आहे आणि आता ॲडमिशन सुरू झाले आहे ठीक आहे तर थांबूया मित्रांनो आता इथं आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये